हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ग्रॅमालोगस. ग्रॅमालोगस हे इंग्लिश शॉर्टहँड लिपीमध्ये खूपच महत्त्वाचे आहेत आणि ते आपण प्रॅक्टिस नाही केली तर आपल्याला शॉर्टहँड लिपी ही कळणार पण नाही आणि लिहिता पण नाही येणार. तर आपल्याला ही प्रॅक्टिस करावी लागेल. तर चला आपण पाहूया ग्रॅमालोगस. तर बघा, ग्रॅमालोगस हे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता कॅन नॉट, याची आउटलाईन काढूया आपण. कॅन नॉट, आता ही रेषेच्या वर काढायची आहे आणि सिम्पल आहे. छोटीशी एक रेष घ्यायची, काढायची आउटलाईन आणि छोटी त्याला हुक द्यायची. कॅन नॉट, हे बघा, कॅन नॉट, कॅन नॉट, हे झाली कॅन नॉटची आउटलाईन. आता आपण जेंटलमॅन, जेंटलमॅनची आउटलाईन बघूया. आता जसं आपण जे काढतो तसं आपल्याला काढायचं आहे, पण छोटा जे काढायचं आहे आणि डार्क काढायचं आहे. तर हे बघा जेंटलमॅन, त्याला एक छोटी हुक द्यायची आहे. जेंटलमॅन, हे बघा, हे झाले जेंटलमॅन. आता जेंटलमेन, आता जेंटलमेनसाठी जेंटलमॅन हे आपण रेषेच्या वर काढले. आता हे रेषेला लागून काढायचं आहे जेंटलमॅन. हे बघा, तशीच आउटलाईन आहे, डार्क आहे. जेंटलमॅन, छोटा जे काढायचं आहे जेंटलमॅन आणि एक छोटी त्याला हुक द्यायची आहे. हे बघा, हे झाली जेंटलमॅन. आता पर्टिक्युलर, पर्टिक्युलरची आउटलाईन बघा, ही पण इझी आहे आणि छोटीच काढायची आहे आणि रेषेच्या वर काढायची आहे. पर्टिक्युलर, हे बघा, हे झाली पर्टिक्युलरची आउटलाईन. एक तिरपी रेघ आणि त्याला हुक द्यायची छोटी. पर्टिक्युलर, ही झाली पर्टिक्युलरची आउटलाईन. अपॉर्च्युनिटी, आता अपॉर्च्युनिटी कशी काढायची, तर पर्टिक्युलर सारखीच आहे अपॉर्च्युनिटीची आउटलाईन, पण ती पर्टिक्युलरची आपण रेषेच्या वर काढलेली आहे आणि अपॉर्च्युनिटीची आपण रेषेला लागून काढू. ते बघा अपॉर्च्युनिटी, ही अपॉर्च्युनिटी, हे बघा, ही झाली अपॉर्च्युनिटीची आउटलाईन. आता चाइल्ड, चाइल्डची आउटलाईन बघूया आपण. सिंपल आहे, एक हुक रेषेच्या वर काढायची आहे. ही झाली चाइल्ड. ही बघा, ही झाली चाइल्डची आउटलाईन. आता बिल्ड आणि बिल्डिंग दोघांची पण आउटलाईन सेम आहे. हे बघा, बी काढायचा आणि छोट त्याला हुक द्यायची. बिल्ड आणि बिल्डिंग छोटी काढायची आहे आउटलाईन आणि रेषेवर, रेषेला लागूनच काढायची आहे त्याला. हे बघा, बिल्ड बिल्डिंग, बिल्ड बिल्डिंग, बिल्ड बिल्डिंग, बिल्ड बिल्डिंग, ही झाली बिल्ड आणि बिल्डिंगची आउटलाईन. आता टोल्ड, टोल्डची आउटलाईन बघूया आपण. सिंपल आहे, हे बघा, टोल्ड, टोल्ड, एक सरळ रेष आणि एक छोटी हुक, टोल्ड. आता ट्राईड, ट्राईडची बघूया. रेषेच्या वर काढायची आहे आणि छोटी काढायची आहे आणि त्याला एक हुक द्यायची आहे. हे झालं ट्राईड. ट्राईडची आउटलाईन, ही झाली ट्राईडची आउटलाईन. आता ट्रेड आणि टू वर्ड, हे बघा, ट्रेड आणि टू वर्ड सारखी एकच आउटलाईन आहे पण रेषेला लागून काढायची आहे. ट्रेड आणि टू वर्ड,
हे बघा रेड आणि टू वर्ड एकच आउटलाईन आहे. आता टू वर्ड्स, आता ट्रेड आणि टू वर्डची आउटलाईन जी काढली आपण तशीच आपल्याला टू वर्ड्सची काढायची आहे. फक्त यस सर्कल लावायचा आहे त्याला. तर बघा टू वर्ड्स, टू वर्ड्स, ही झाली टू वर्ड्सची आउटलाईन. आता आपण हँडची आउटलाईन बघूया. छोटा कर्व काढायचा आहे चंद्राकार आणि ती रेषेच्या वर काढायचं आहे आणि थोडं डार्क काढायचं आहे. हे बघा हे झालं हँड, हँडची आउटलाईन झाली. हे बघा ही हँडची आउटलाईन. आता आपण बघूया अंडर. हँडसारखीच आहे, फक्त ही रेषेला लागून काढायची आपल्याला आणि डार्कच आहे. हे बघा ही अंडर, छोटा कर्व काढायचा आहे आपल्याला. ही झाली अंडरची आउटलाईन. तर हे होते महत्त्वाचे ग्रॅमॅलॉगस शॉर्ट हँड लिपीमधले. थँक्यू.